أنت بار، نهيل خان، أنت بار.
गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत फार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुळ्या तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी पांडुरंगा करू चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी हृदय चौफाळून या बलेवरी वैसव पावले श्री गुरु चेते नमस्कार होणे आता मस्तक हे संतांच्या मायबाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेली गवळण संत शिरोमणी जगद्गुरु जगत वंदनीय संत श्रेष्ठ महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे विठ्ठला मन व्यक्त करतात की बाबा गोकुळच्या ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळात दाखल झाले त्यावेळेस त्या सुखाला अंतही नव्हता आणि पारही नव्हता. वार्तांत त्या ठिकाणी गोकुळात गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळे आनंदित होते. फक्त कथा श्रवण पारायण आणि सुटवडा वाटणं हे अनेक असे आनंदात राहत होते. आणि शेवटी भगवान परमात्म्यानं काय केलं की सगळ्या गवळणीचं मन हे जिंकलेलं आहे विठ्ठला विठ्ठला. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आजचा पर्याय देणं गरजेचं. माय बाप सालाबादाप्रमाणे अखंड भव्य आणि दिव्य या भुवई खुंट नगरीमध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातली आज काल्याची सांगता वास्तविकता पाहिलं भूवैकुंठ का म्हटलं तर महाराष्ट्राच्या नवे नवे तर जगाच्या पाठीवर एक गाव आहे जिथं अन्नदान कमी आहे महाराज. रात्री एकानं भात वाटत आल्यानंतर त्याने सांगितलं भात कमी आहे. म्हणलं कमीचा शब्द वापरू नकोस कोंडूर गाव आहे म्हणलं हे आणि वाळवंटात त्या सप्त्यात कमी असतं का एवढे अन्न पूर्ण आहेत माझ्या. दुसरी अशी गोष्ट आहे कोणतं असं गाव सांगा ज्या गावामध्ये प्रत्येक गुरुवारी पुरणपोळी बनते आहे का महाराष्ट्रात? नाही. अहो तुम्ही सासरवाडीला गेलं तर सासूबाई सुद्धा त्या कशातलं करतं दूर्ण पात्रातलं नाही तर मिक्सर मधलं पुरण करू. पण आमच्या इथं म्हणलं तर वरवाट्या पाट्याचं पुरण करू ऐका कुठं.
असे एक गाव सांगायचे चर्चिस्ता नावाचा अंगुरा माऊलीच्या नावाचा लावा मी म्हणतो मरे सुद्धा नीट होत नाही बोला आमच्या बापूचा निस्ता अंगारा लावा रट्याला नीट झालं पाहिजे साधारण नाही माय गाव तुकोबाराय सारखे ओरडून गेले आमच्या जगदाळे महाराजासारखे गेले आमच्या भुजंग महाराजासारखे गेले तरी गाव सुधारलं नाही वाईट मानू नका वास्तविकता पाहिलं आज मी रात्री वाळवंटातच होतो खूप आनंद या ठिकाणी म्हणून का वारकरी म्हणून घेणं सोपं आहे वारकरीत्व सांभाळणं फार अवघड आहे माय इथं लावा जमा नको शेवट गोड चांगला व्हावा तो वारकरी वास्तविकता पाहिलं चार वाजल्यापासून या घागरीनं पाणी टाकत होत्या मला काही कळालं नाही कशामुळे टाकत होत्या तुमच्या इकडे ते ह्याला महादेवाला पाणी घालायला नंबर सुद्धा लागला माझा काकडा करत करतात तुमच्या अगोदर काकडा सुरू केलता स्नान करून बर का कमाल वाटली मला ते नाहीये त्याच्यासाठी तो काढलेला सोहळा नाही आजकाल सांगा प्रत्येक ठिकाणी जरी कथा असेल काही असेल तर सगळ्यात जास्त गर्दी कुणाची असते महाराज बाळू महाराज हे मंडळ हे असतेत का कधी असले तरी बघा मागच्या बाजूला इथं काय हराळीचा बद आहे का काय उठा नाही इकडे या विठाला हे काढलं की घरच्या महादेवाला पहाट चार वाजता स्वतः उठा पाचला महादेवाला चुलून आंघोळ घालून सहाला जेवण घाला महादेवचं तिकड जाईल माय कवा कशासाठी सांगतो अरे हिंदू म्हणून घ्यायला सोप आहे हिंदुत्व सांभाळायला अवघड आहे पाचला लहान लेकर तिथं मस्जिदीत जाऊन बोबलतात आणि आपल्या अवलादी सकाळी 8 वाजता झोपतात सांगा आज सप्ताह होता गावातले किती उठले होते वाईट म्हणू नका बालू महाराज तुमचा काकडा सुरू होता मी नगर प्रदक्षिणा मारून आलो जिथेही थांब द्यायची ती माऊली आतून यायची मालक पाडलेला आता उलटा शमाना निघालाय म्हटलं का फक्त तुम्ही करताय म्हणलं तर फक्त या आमच्या माता भगिनीवर बरोबर आहे प्रत्येक पुरुष त्याच्या पाठीमागे स्त्री असल्याशिवाय पुढे जात नाही किती भाग्यवान होत कशासाठी सांगतो महाराष्ट्र पातळीवर वास्तविकता पाहिलं तर आमचा ज्ञानोबरायचा अवतार महाविष्णूचा अवतार सकाळचा ज्ञानेश्वर देवाचा अवतार होता वयाच्या 22व्या वर्षी पळून जावं लागलं हे सोडून का जगस्थब्ध झालत ना देवचित्त म्हणल्यावर कोण पाहणार पण त्यांनी मुलाची बाई केली बाईचा पोरगा नाही मेलेलं मी उठवलं नवलय का मोठ्यानं गावचा सप्ताह करणं नवलय का पण माझ्या साध्या एक वारकऱ्यानं मेलेलं उठविलं जिवंत बसविलं साध्या वाईट मानू नको बर का टाळी वाजवली का माय किती वेळा खालीचा अंधार की कशासाठी सांगतो माऊली 2 वेळेस येतात येतात नाही देवाच्या बापाला यावं लागतं एक काल संध्याकाळचा मागणीच्या वेळेस आठवणीत ठेवा कोणतरी पंक्ती जेवण करून जात म्हणजे जात प्रमाण देतो त्याला
आणि दुसरा आजचा काल्याचा प्रसंग, ज्यावेळेस दहीहंडीच्या वरच्या बाजूला आपण फोडायला जातो त्यावेळेस एक मासी फिरते. पहा अवलोकन कशासाठी सांगतोय, हा साज कशासाठी केला. माझा वारकरी खुश झाला की देव खुश झाला. हा का आज गोकुळासारखं सुख होतं गावात, सगळीकडे एकच वार्ता. बापूच्या तिकडे जायचं, बापूच्या तिकडे जायचंय. किती आनंद होता सांगायचं. तात्पर्य म्हणजे इथं बसल्यानंतर डुलत जा, भजनी असल्यानंतर भजन्यानं सुद्धा नाचत जाऊ. हे नाही जरी मालकी नाचुना आल्या तरी आपल्याला लाज वाटायची गरज नाही. एवढीची एक जागा आहे तुम्हाला नाचायची म्हातारपणाला. परत हे का माहीत कुठं गाव घरी जर नाचलं तर म्हणते ह्याला जाऊ द्या येरवड्याला, पण एवढीच जागा आहे. हा तसं त्या बाईनं निसती दुरी वाढल्या वाढल्या कसं नाचत आहो संसारात, तसं इथं तरी नाचा विठाला. कशासाठी माऊलीनं उठवलं त्याच्यात नवल नाही, माझ्या वारकऱ्यानं उठवलं. साधी गोष्ट आहे का सांगा. आपला देव आपल्याच इथं कोंडून ठेवला, बाहेर काढला का. इथून सरळ जाता घेऊन सरळ पंढरपूर पोहोचतो. कशासाठी सांगतो, इठोबा बापू पुन्हा एकाचे नाहीत. बरोबर आहे. आमचे मारुतराव महाराजांचे माळकरी सोपान काका इसातकर ज्यावेळेस देहांत झाल्यानंतर गावचे भांडले गावाकडे घेऊन गेले, त्यांनाही माहिती नव्हतं समाज माहिती. ज्यावेळेस समाज उलटला त्यावेळेस गावचा सरपंच पळत आला, महाराज गंगाखेडकर हलवा आमच्या गावच्या इथं होऊ शकत नाही. तस पुन्हा एकाचे बापू नाहीत. बापू ही गावाचे पूर्ण गावाचे. जर गावाचे नसते तर अंगुरा तुम्ही लावल्यावर नीट कसं झालं असतं. बरोबर आहे. लक्ष आहे. आज वाईट वाटलं मला, सगळ्यात जास्त वाईट वाटलं होय. बरोबर आहे. तुम्ही राहता बिल्डिंग मध्ये आणि म्हातारं म्हातारी कुडाच्या घरात, बरं दिसेल माय. बापूच्या चौकडून जर पाहिलं तर ट्रकनं कचरा निघल, ट्रकनं. वाईट बनणं खबर का, मला काही इलेक्शन तुमच्यात लढायचं नाही. आणि इथून तिथून उकंडे, जरी काय अदूला पाणी आलं तर सगळं पाणी कुठं जात. कशासाठी सांगतो, पुढच्या वर्षी रात्रीच राजू शेठला सांगितलं, पुढच्या वर्षी महाराष्ट्र पातळीचा सप्ताह. म्हणलं तुम्ही खर्चाची चिंता करू नका, देता आमचा बापू आहे. 4-5 लाख लोक जर आले तर ती गावचं कसं व्हायचं. लोकांनी सगळ्यांना माहिती आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये गाव आहे. पहिलं नरशी माहिती नव्हतं लोकांना, आता झालंय का नाही सगळ्याला माहिती. कशासाठी सांगतो, तसं बापूच्या पाठीमागं येतं का. बापू सारखे आमच्या पाठीमागं असताना भ्यायची गरज नाही. महाराष्ट्र पातळीचं संत असून सुद्धा आत कोंडून ठेवलंय म्हणून माझं चाललं. पुढच्या वर्षी जर तुमच्या बापूच्याही मनात आणि तुमच्या आलं तर महाराष्ट्र पातळीचा मोठा सप्ताह करून जगाला दाखवू आमच्या इथेही संत आहेत. विठ्ठला वास्तविकता पाहिलं तर ग्रामपंचायतनं एखादा माणूस नियुक्त करावा बाबा, इरिया सगळा झाडून आणि जा, कारण बरेच मानधन येतात त्याच्यात. वाईट मानू नका, मला काय तुमच्या इथे इलेक्शन नाही लढायचं. कशासाठी सांगतो, घराची कळा अंगण सांगते आणि गावची कळा मंदिराचा परिसर सांगतो. मंदिर अनेक आहे, मंदिर बांधणं सोपं आहे पण पावित्र्य राखणं फार गरजेचं आहे. दुसरं एक सांगा, बालू महाराज तुम्ही एवढं फिरता आमचे हे काकडा प्रत्येक गावात कधी असतो, कार्तिक मध्ये होय. बालू महाराज आपल्या इथं काकडा सालाचे 12 महिने काकडा असतो, सालाचे 12 महिने हरिपाठ असतो. मग साधारण गाव आहे का मग हे. आम्हाला विचारलं तुम्ही कुठले तर मी सांगत असतो मी कोंडूरचा आहे. का मोठ्याच्या नावाखाली बारक झाकतय माय. तस गावाचं नाव मोठं करायचं का काय हे तुमच्या हातात आहे विठाला. आता बऱ्याच गावच्या इकडं पाहतो मी, सत्य मोडलेले माझ्या इकडं नाही माय, हुडकून दाखवा मला हे. इकडे मोडलेले सप्ते, सप्त्याला मोठा सप्ता केला की सप्ता मोडतो. आमचा सप्ता असतो रानातले चवळे बांधणं, पूजेला जर संध्या कथेला जर प्रसाद आला तर लाह्या वेगळ्या करणं,
शेंगदाणे शेवटच्या दिवशी होतील, साखर संध्याकाळी असा. महाराज सांगतात परमार्थ करावा नेटका नसावा तो फाटका, संसार करावा नेटका नसावा तो फाटका, तर परमार्थ टिकतो, नाही तर टिकत नाही. काय लागलं सत्याला? बरोबर वाईट मानू नका बर का. कशासाठी सांगतो? आता इथंच गाव एक आहे जिथं सप्ता नाही. आज सुरू होणार होता सप्ता, काल आमची सगळी लोक आले. मी म्हणलं बाबा गावचं एक जर निघालं तर लवकर अवघड होते, बरोबर आहे का? गावातले 10 तरी बरोबर असावे. म्हणून आज मी माता भगिनीला थोडी विनंती केली, लेकरू समजून माफ करा, तुका म्हणे सत्य कर्मा हो ऐसा आहे, बरोबर आहे का? नाही बाला महाराज, तसं कशासाठी? पुढच्या वर्षी जर इथं सप्ता झाला आणि पब्लिक जास्त झाली तर आम्ही तिकडे इकडे शेजारच्या गावात वाट लावू, त्यासाठी हे चाललेली धडपड आहे. असो विठाला आणि माना बसणारे सुद्धा आज टाळी वाजवल्याशी राहू नका, कारण दुर्लभ ती आहे, साधारण नाहीये. पुन्हा पुन्हा भेटेल का, येईल का पुन्हा आपण म्हणजे इथं आलेल्याला काय वाटेल देवाला की माझ्या पक्षाचं आहे, बरोबर आहे का? तसं आज आनंदही वाटला, माझ्या वारकरी अट्टल वारकरी ड्रेस मध्ये. हा आमच्या बालू महाराजाला तर विचारताच सोय नाही, कुठेही असलं तर साधी सुधी वृत्ती, पण आत कोकिळाचं गायन. हा आनंद वाटला, नाहीतर लय असते वारकरी, त्या बायाच्या साड्याचे पत्र निघालेत बघा, इकडून इकडे टाकून फिरते. असो विठाला विठाला आज भगवान परमात्माचा आज काय होणार आहे, इकडे येणार आहेत आपल्या इथं. आणि त्यांनी जर पाहिलं ही टाळ्या वाजवत नाही तर अवस्था काय होती. हा म्हणून जसं मूल तंबाखू खातं कुणाला माहिती असतं? आईला. आई कपडे धुवायला टाकले की काय करते? उघडून बघते मध्ये काय आहे का. बाळ्या असा करू नकोस, एकदा दोनदा सांगते आणि घरानं कुणाकडून येते? मालकाकडून येते. मालकाला घरानं कधी सांगावं आई? जेवाय बसल्यावर. हा ती उचकत आहे, हा कारण त्याच्यात काय होतं? विष तयार होत. कधीच घरानं जेवण करताना सांगू नये मालकाला. आणि तुम्ही कधी सांगता जेवाय बसलं? पोरांना असं केलं, पोरांना तसं केलं, सुनांना असं केलं, सुन कधी सांगू नये. हा का मग मालक काय करावं? पोरला मारावं का? लगेच इंद्रेल पेत पोरला मारून. माईनं पहिली पुढी पाहिली तवाच माईनं झपकायचा, केलं का काही? नाही. मग बापानं काय करावी? वल्ला फोक तुरीचा काढायचा, माय साठकायची, पोरग निघाला. या पृथ्वीवर हा आकार मातलाय, मातला का नाही? करू ना. दिसला का माय तुम्हाला? दिसला का? नाही ना. पण रोग होता, मरत होते, बरोबर आहे का नाही? हे कोणी पाठवले? देवानच. चोराची भीती कुणाला? पोलिसाची भीती कुणाला आहे? चोराला. रोगाची भीती कुणाला आहे म्हणतो? बदमाशाला. आपल्याला आहे का? वारकऱ्याला. कारण वचनाम विठोबाचे रूपाचं प्रमाण आहे. कशासाठी सांगतो? वारकऱ्यातले पाहिले तर गिने चुने एखादा वर्म चुकलेला गेला नाही तर माझा एक सुद्धा वारकरी गेला नाही. हा माग एक जण महाराज असं कसं बोलता? म्हणजे 100% बोलतो, रोगी दाखव माझा वारकरी आहे. हा नाही. हा कशासाठी? नाही, नाम फक्त घेतो, नाम. हा देव आज एवढे हलवले कुठे कुठे, एका एका राष्ट्रामध्ये 39,000 खाली दाबले. माय उलता पालता करणारा तो आहे, कारण
कलियुगाची बाबा ऐकावी थोरी कशाचा पुत्र होईल पुत्याचा वरी अनेक असं त्याप्रमाणे घडत चाललेलं आहे. काय आज चाललेलं आमच्या साधू संतांनी पहिलंच लिहिलेलं आहे विठ्ठला. आता कुठेही गेलं तर कथेला ह्यांची गर्दी जास्त आहे. ही असते बालू महाराज तुम्ही कथेला जाता ना दोघं तिघं जास्त कारण काय ह्याच कुठतरी शोधावं लागल पीएचडी करावी लागल. आम्ही पीएचडी केली यांच्यामुळं. आतापर्यंत कौतुक होत माय तुमचं पण आता देशाचं वाटुळं करणारे ह्याच आहे. काही मनावर तर लगे नोटीस येते महाराज तुम्ही असं बोलला चला कोर्टाला आले आमच्या परवाच्या दिवशीची भी एक आली. हा कशासाठी सांगतो एक माय सांगा जिनं बाळ्याला सकाळी लवकर उठविले ऐका. एक बाप सांगा ज्यानं सून बघाय गेल्यानंतर तिला विचारलं ज्ञानेश्वरी येते का तुला. पोरगी बघाय गेल्यावर विचारलं का पोराला पोरगी विचारलं हरिपाठ कुठवर येतय. मुसलमान धर्मामध्ये तुम्ही जा गेल्यानंतर पहिलं विचार कुराण कहाशे कहा कात आहे आपलं विचारलं माय नाही म्हणून ह्या आल्या. आणि ह्यानी कधी तुम्हाला केलं का कि मालक जा इना घ्या म्हणले. स्त्री हट्ट सगळ्यात खतरनाक हट्ट आहे माय. हा रामायण घडविले तुम्ही म्हणून वनवास लागले सगळ्याच्या पाठीमाग का. जर रामायणामध्ये हट्ट केला नसता चुळीचा तर प्रभू रामचंद्र गेले का देवा सारखे पळत गेले. मग यांच्यासारखे तुम्हाला पळणत का इकडं विठ्ठला. म्हणून वारकरी संप्रदायाची मधलासा जिनं काय केलं लेकराला होय लिकरू जन्मलं काय चाठवत त्याला. मग गोड कधी चाटू नका. कारलं गोल उगळायचं कारलं नाही भेटलं तर लिंबाची साल तरी भेटल तिला उगळा आणि त्याला चाटवा. पोरग कधी चुकी करत नाही. हा तशी मधलासानं पोरला सांगितलं देह नाशिवंत आहे बाबा तिकडे जाऊ नको भजनाला लाग. तू काय कर त्या भगवंताला शरण जा. ही माय म्हणली का कधी बाळ्या उठ हरिपाठाला जा. म्हणून तर आम्हाला इथं एक चाललंय आमचं एक महिन्याचं शिबिर ठेवायचं यंदा किंवा पुढच्या वर्षी 100% ठेवू का. चांगल्या मार्गाला मुलं लागले आई वडिलांना हानतील का नाही. आता प्रत्येक ठिकाणी बोंबलायत महाराज सुनले दाण निघाली महाराज पोरगले दाण निघालं कशामुळे निघालं माय वर्म चुकलं. तस ज्या ज्या वेळेस हा आकार मातला मातल्याच्या नंतर काय केलं साधू संतांना यज्ञ आगादी करू दिना पूजा पाठ करू दिना नाऱ्या पाठ ही केल्या अनेक असे हे झाल्याच्या नंतर प्रथवी कुणाकडे गेली माय. प्रथवी गेली कुठं ब्रह्म्याकडं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं देवा माझ्याच्यानं वजन गेलं होईना एवढा हा आकार मातला कारण दुराचारी या ठिकाणी ज्या झाले ब्रह्मदेवाच्या मी हातात नव्हतं. कुठं गेले
विष्णूकडे आणि विष्णूकडे गेल्यानंतर तिथं मीटिंग झाली. भगवान विष्णूने सांगितलं ठीक आहे म्हणले. आता ज्या ज्या वेळेस दुष्टांचा संहार करायचा देवाला अवतार घ्यावा लागतो विठ्ठला. देवाला अवतार घ्यावा लागतो. भगवान विष्णूने सांगितलं ठीक आहे मीटिंग भरली. आणि मग राम अवतारातल्या लक्ष्मणा सांगितलं बाबा तुम्हाला आता देवा म्हणले मी अवतारात लहान होणार नाही. हा नाही होणार मग मोठ तुम्ही मी लहान होतो. हा असं सगळ्यांचं ठरलं. पण कुणाच्या अवतारी जन्म घ्यायचा त्याच्यासाठी मी काय पाहिजे पुण्यवान पाहिजे. आम्ही वारकरी हा भूक लागली कुणाच्या इथलं अन्न खावा बाळ कशाहून काढावा दारात तुळशी असावी बरोबर आहे गळ्यात माळ असावी तिथलं पाणी आई वडिलाची सेवा असावी तर घ्यावं नाही तर उठून पळत जावं. विठाला विठाला कुणाच्या वसुदेव देवकीच्या. पण पुण्यवान कोण होता राजा कंस होता साधारण नव्हता माय पुण्यवान होता. मग याचं दुष्टाचारी करायचा पुण्यवानी आहे काही करता येईल का. मग देवाला त्याच्याकडून पाप घडवावं लागतो. पाप घडवावं लागतो. जसं रात्री इथं कीर्तन होतं गावचे फक्त ती लेकरच होते इथं बरोबर आहे का नाही. तुम्ही तिकडं जरी झोपलात देव म्हणतोय माझ्याकडे येऊन पाप घडवतो आणि म्हणतोय पार्टी मोडलं आता होतंय तुझं बरोबर आहे. आणि या पापापासून मुक्त व्हायचं असलं तर इकडे त्याला कारण आहे. आपण कोण आहे शेतकरी आहेत. रानात कोंबड्या प्रत्येकाच्या असतात तुमच्या इथं नाहीत म्हणून सोडा बाहेर गावी पाहतात कोंबडीला पिल्लं किती असतात जेवढे अंडे ठेवले तेवढे पिल्लं. पण बहिर ससाना जर वर आला पिल्लं कुठं जातात माय पक्का खाली. आणि एखादं बाहेर राहिलं त्याला सोडतं बालू महाराज ती. तस जर आपल्याला आपल्या शरीरावर कुठली इडा पिंडा अगर शनी असेल ती जर दूर करायचं असेल तर या नाद ब्रह्मामध्ये आल्याशिवाय दूर होत नाही विठाला. वसुदेव देवकीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बहू विदाईसाठी निघाला सोडण्यासाठी. जगात सांगतात प्रेम होतं फक्त कुणाचं राजा कंसाचं आणि देवकीचं बहीण भावाचं बरोबर. तसं आहे का आत्ता कुणाचं तुम्हाला बहीण आहे ना नाही तुम्हाला. अरे अरे वाईट अवस्था. जगातला श्रीमंत माणूस आहे ज्याला बहीण आणि लेकी तो बर का त्रास होतो तो नाही तर त्याच्यासारखा भिकारी जगात नाही का. सुनानी ठोकल्यावर कुठं जातात लेकीचा दरवाजा. एवढं प्रेम होतं एवढं प्रेम होतं की विचारता सोय नाही. हा चोपदार तुम्हाला बहीण आहे ना किती आणली किती आणली बर आणली तर साडी तिच्या मनावर घेतली का. हा एवढ्या समोर तो म्हणणार तू तिथं काय हिंमत आहे बोलायची. हा घरात माय बी असली म्हातारी तर बघ ती सून कुठे गेली गपचिप काढती बॉच घेतली तिच्यात तुमची माय तिकडेच नेली तिथं काढून एवढी चोरी झाली का. एवढं प्रेम आटूट होत बहिणीला सोडा निघाल्यानंतर त्यावेळेस आकाशाची वाणी झाली. अरे कंस एवढा आनंदी होऊ नकोस हिच्या पोटीची जन्मी तो तुला वाजणार आहे. एवढं ऐकल्या बरोबर कंसानं काय केलं खडग घेतलं घेवनी खड्ग आधी
आवड्या बरोबर वसुदेवाने हात धरला. का धरला? इतकं सगळ्यात बांधलं तुम्ही बांधलं होतं का नाही? एवढं फक्त मंगळसूत्र बांधल्यामुळं तेवढा भार आला. एवढं मंगळसूत्र आपल्या गळ्यात त्याच्यावर किती भार आहे. मग सांगितलं कंस स्त्री हत्या ब्रह्महत्येच्या पात्र ठरते. माय बाप तू काय आम्हाला मारू नकोस. आमची जी आपली होईल आपत्य ते तुला आणून देऊ. कुठं टाकलं? नेऊन जेलमध्ये. हा आज बी आहे मथुरेत. मग त्या ठिकाणी साखळ दंडानं बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी टाकलं. परत पहिलं मूल जन्मलं आणि जन्मल्यानंतर वार्ता आली मामाकडं. मूल जन्मलं लहान मूल गोळजीरवानं किती सुंदर दिसतंय. स्मितास्य मूल करत होतं आणि मामाच्या मांडीवर पाय हलवत होत. मामालाही पाना फुटला भक्तीचा आणि त्यानं सुरुवात केलं. काय सुंदर आहे. डोळे बिलकुल वसुदेवासारखे. काय सुंदर आहे. माझ्या देवकी सारखं. काय सुंदर आहे. असं त्याचं वर्णन सुरू केल्यावर देव हल्ले. आता काही खरं नाही म्हणले. हे याला सोडलं की गेलो. पण मग नारद पाठवले. आता बी नारद आहेत समाजात. मग नारद पाठवला. नारदाना येऊन लगेच थांबल्याबरोबर कंसानं विचारलं जय हरी जय हरी. मग सांगितलं नारदानं एवढं हसू नकोस. गोल खडे ठेवले. पहिल्या खड्यावर बोट ठेवलं आणि मोज म्हणले आठवा. दुसऱ्यावर आठवा. तिसऱ्या एक पासून आठ का आठ पासून एक. देव खेळ्या माझी हुरम्याशा ना. काही खरं नाही तुझं. त्यावेळेस कंसाला परत मरणाची भीती वाटली आणि त्यानं लगेच घडलं की आप दिलं पुण्य सारावया भेट जो संत सरासरी बनलेले आहेत का? कशा संतात विस्तावर चालू लागत असा हा काय भक्तिरूपी प्रपंच आहे. माय प्रत्येक संताला पहा दुःख आहे अनेक पण दुःखात सुख मानलं त्यांनी. तस राजा कंसाला सांगा आत्ता काही खरं नाही म्हणले. मग कुणी नारदानं आग लावली. लिकरू मारलं. पापाला सुरुवात झाली. असं करत करत सहा मारले आणि सातवा योग मायानं नेला. मग देवानं विचार केला अवतार कधीही करायचा कुणाच्या ह्याच्यात घ्यायचा का. आज फक्त आपल्याला काही कसं असतं ह्याच्यात विघ्न येतात बरं का. पहिलं हे नव्हतं. हे असलं काही नव्हतं मागणं. काही नव्हतं. मला आजही आठवतं 1962 आमच्या इथं एक संन्याशी आटल आमच्या बापू सारखे. तर त्यांचं कीर्तन होतं. त्यांच्या गळ्यात एक वारकाच्या माणसाच्या गळ्यात इनादिला मी श्रोता होतो आणि ते आजही आठवतं. प्रपंच ओ सरो चित्त तुझे पायी मुरो. नागनाथ महाराज वरवकर. सांगायचं म्हणजे पहिलं हे लावा जमा नव्हता. आता आपल्याला हे नसलं की जमत नाही. एक माऊली सांगा तिनं स्वयंपाक चुलीवर करून दाखवती. ताकाचं मंथन करून डेऱ्यात दाखवते. डेरे फोडून टाकेल मा साधारण नाही. कशासाठी माहिती का? इकडली सवच नाही आपल्याला विठाला. काय करायचं आपल्याला? फक्त भगवान परमात्म्याचं चरित्राचा उच्चार करायचा आहे. आचरण करायचं नाही. कारण आचरण कुणाचं करायचं?
प्रभु रामचंद्राचा बरोबर का तो एक पत्नी एक आणि एक पत्नी होता हा आणि एक त्याचं सांगायचंच नाही त्याने 12 गावचा अग्नि गिळला तुम्हाला एक होय एक इस्त्याचा केंडा एवढा गिळेल का नाही गिळेल दुसरी गोष्ट अशी आहे तो लबाड हा सत्यवत सगळे उलटे काम आहेत कृष्णाचे भगवान परमात्मा भगवान कृष्ण पावसाळ्यात ही भर उन्हाळ्यात ती दुपार ही दुपारी 12 ती रात्री 12 भूताच्या वेळेला सगळं उलटय म्हणून आज फक्त आचरण करायचंय उच्चार करायचा आज आहे आचरण प्रभू रामचंद्राच विठाला भगवान परमात्म्याने केलं गोकुळ अष्टमी अष्टमीच्या दिवशी रात्री 12 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि प्रगट झाल्याच्या नंतर मग जे काय पुढचे नियम सांगायचे होते वसुदेव देवकीला सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्यांनी विनंती केली देवा हे एवढं लिखरू कोण बाणन मग भगवान परमात्म्यानं लहान रूप प्रगट केलं आता बरेच जण संशयखोर आहेत एवढी मूर्ती असते का म्हणजे एकदम 8 वर्षाची का तर बाल्य अवस्थेचं रूप जर केलं असतं तर आई वडिलाला नियम सांगता आले असते का पुढचे काही काहीच सांगता आलं नसतं म्हणून देवानं हे केलं आणि तेवढं केल्याबरोबर देवानं लगेच रडायला सुरुवात केलं मग वसुदेवानं काय केलं टोपली घेतली त्याच्यात भगवान परमात्म्याला ठेवलं आणि ठेवल्यानंतर तोवर साखळदंड सगळे सुटले द्वारपाल झोपी गेलेले कुलप निघाले आणि देवाला घेऊन कुठे निघाले निघाल्याबरोबर साखळदंड सगळे सुटलेले द्वारपाल झोपलेले आणि भगवान परमात्म्याला घेऊन निघाले त्यावेळेस काय होत मंद मंद पाऊस पडत होता शेषाची वरच्या बाजूला फणा धरलेला होता आणि बाहेर निघाल्याबरोबर सगळ्यात पहिला कावळा आला हा जुडून उभा भगवान परमात्म्याने हे केलं भवानीचं गिरे काय बाहेर त्यावेळेस देवाला सांगितलं देवा मला काहीतरी द्या देव म्हणले चला पहिलंच गिराईक देऊन जातो देवा मला कुठं जगात मान नाही मग देवानं सांगितलं तिसऱ्यांदा हवा तुला पण वाट पाहतात का लोक लगेच काय आणा चारांती का त्याची सुद्धा वाट पाहिना झाली तेवढी अवस्था बेकार मग तिथून निघाल्यानंतर कुठे गेले यमुना पार करायची होती यमुनेतून जात असताना यमुना काय करू लागला पूर येऊ लागलेला आहे पूर चढला Thank you.
बैलगाड्या महाग बैलगाड्या निघायच्या शेताकडे बरं का, आता राहिल्या नाहीत त्या. निघाल्यानंतर जर गाडी महाग पडत असेल तर काय होतं, चापकाला पुढच्या बाजूला आमच्याकडे खिळा मारत होते, त्याला आम्ही आरी म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात आरीच म्हणतात का ते असं. आज आता असं वाटायलंय की ही आम्ही आळंदीतच बसलो आणि आळंदीत क्षेत्र आहे साधारण नाही कोकीळ आमच्या. विठाळा विठाळा एवढी दुदडी वाहू लागलेली कोण, यमुना माई. हा मग वसुदेवानं अंगठ्यावर चालायला सुरुवात केलं टोपलं घेऊन. त्यावेळेस मंद मंद पाऊस पडलेला छत्र छाया धरलेली वरी. भगवान परमात्म्याला वाटलं आता काय नाकापर्यंत आलंय, माझ्या वडिलाला डुबवते आता ही. कशामुळे डुबवते, भक्तीच्या ओझा. मग भगवान परमात्म्या हळूच टोपल्याच्या बाहेर डावा पाय काढला आणि अंगुष्ट लावल्या लावल्या येऊन यमुना माई दुबंगली. विठाला तसा गोकुळात प्रवेश केला, केल्या बरोबर अभंगाच्या पहिल्या चरणी. गोकुळीचा सुखा 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 अंतकार नाही. नंबर तीन बाबा आणि हे आमचे माऊली, या दोघाला सोडलं तर माझा अंदाज आहे माझा बावनचा आहे तुमचा कधीच आहे. कशासाठी सांगतो, ह्याच्याशी प्रेम करायचं नाही कधी. हा कुत्र अंगावर पळत जर आलं तर आपण असं पळत गेलं तर मागून धरतो लचकाच काढतो. कुत्र पळत आलं त्याच्या अंगावर आपण पळत जाहान बिगर कुत्र अंगावर येणार नाही, येतं का. तस या शरीराशी प्रेम करून ठुमका मारत जायचा. हा एवढं गोड गायन कोकिळेचं चाललंय तर येड येऊन असं वाईट म्हणणं खबर का बाबा. हा नाही तर टाळं सोडून जाता. कसं सांगतो, वारकऱ्याचा गुडघा दुखत नाही, वारकऱ्याचं शरीर दुखत नाही. ही रोडनं फिरतेत का नाही सकाळी, धडकीत जावं वाटतं कधी कधी. चुटकांच्या लाजा घेऊन जाते महाराज. आम्ही काय दुपर्यंत तिकडच कसा खपला नाही. ये माझ्या कीर्तनात नाही तर हरिपाठात काकडत. हा आज यांचा इथं काकडा होता, त्यांचा तिथं इथं नाचत होतो. काय गोळ गात होते, तिकडली एक चाल की इकडली चाल. बाळू महाराज खोटं सांगत नाही, माळ शिकवत. असं वाटत होत रेकॉर्ड करावं तू. वास्तविकता आहे. कशासाठी सांगतो, मस्तीत आमचे महाराज सांगायचे मस्तीत जगा मस्तीत. कोणती मस्ती? भक्तीपूर्ण मस्ती. विठाळा लिकरू नाचायलो. आनंद कुणाला वाटतो? माईला. आपण जरी हे करत असलंय आनंद कुणाला वाटतो? देवाला वाटतो. साधारण नाही माय. हा आनंद देवाला. मग इथं नाचावं का कुठं नाचावं? इथलं नाचण्याला पुण्य कुणाला बाय? तुम्हाला. हा माईला इथं नाचलं पुण्य बापाच, वरातीत नाचलं पाप माईच. हा हिनं पक्का टीव्ही बघितलाय. आता ह्या म्हणत्यात, महाराज बापावरच गेलाय मुर्दा.
साडेसाती तुझ्यावर गेलाय, बापावर जात नाही, बाहेर निकरू इंच मात्र शिकत नाही, एक लक्षात ठेवा तुम्ही। हा कशासाठी? भक्त प्रल्हाद कुठं शिकलं? गुजरात, बरोबर आहे। आयसीएस वाले ट्रेनिंग गर्भात द्यायले, बरोबर आहे। त्याच्यात मग आता परवाच्या दिवसाचा किस्सा आहे, जरा लवकर गेलतो बारू माणस दुपारून। मग आमच्या इथं का एक गाव आहे, तिथून घेता जाता म्हणलं चला या वारकऱ्याला भेटून जाऊ, म्हणून मी गेलो, आवाज दिला, ती माऊली असा होता काय मोबाईल एकटीच हसत होती, हात होता महागा असा। मला वाटलं ही मेंटल झाली काय की, चार पाचदा देऊन बी आता म्हणलं येरवाड्यात नेणार। मग कडी वाजवली दरवाज्याची अशी, मग महाराज कधी आलात? म्हणलं लेकराच्या तोंडातली बाटली सटकली आणि मांजराच्या तोंडात गेली तव्हाचा, मांजरानं दूध पिऊन टाकलेलं हिला माहित नाही। मीठ आला गाडीमध्ये बसलो, एक पोरग होत माझ्या बरोबर बसले, इतकेच केस ठेवलेत त्यानं, ते घोड्याला असतात का तेवढे, आणि इथं सैराट केलं होतो सैराट। म्हणलं बाळा कुणाचा आहेस, तुम्हाला काय करतं? म्हणलं समजलं मला विठाला। परवाच्या दिवशीच्या कीर्तनात शेजारी एक बसलं गुळ द्यायला, त्याच्या इथं पॅन्टी फाटली, इथं फाटली चौकून, आणि इकडून एक मुलगी होती वाडूळवर या लेकरासारखी, तिचं इथं होतं फाटलेलं। मग मी काय केलं, कीर्तन संपल्यावर म्हणलं ती दोन्ही लेकरं इकडे पाठवा, त्या पुरीला 1000 दिले आणि ह्याला म्हणलं 1500 तुला, कारण 1500 लिहित नळ काढते। मग 1500 दिले, ती म्हणला कशासाठी महाराज काय आणायचंय? ही म्हणली महाराज कशासाठी व काय आणायचंय? म्हणलं आणायचं काय नाही, तू तुझं वरचं एक ते फाटलेलं दुसरं घेऊन ये म्हणलं, आणि तू पॅन्टी जरा दुसरी एखादी घेऊन, एवढे गरीब आहोत का म्हणले आम्ही, अरे भिकाऱ्याची आवलात फाटलेलं घेऊन जाते, आणि ह्या माया लिकीला इतकं फाटलेलं कापडाचं दुकान घेऊन ते काय हाय का विचारा। भगवान परमात्मा जसं गोकुळात गेलं तिथं सुखाला अंत आणि पार नाही माय, रात्री 12 कोकिळा गायन करू लागलेल्या आहेत, गाई हंबारणा फोडायलेत, चौकड फुलं सुद्धा मिळायच्या तुम्हाला, एवढं सुख त्या गोकुळात हा साधारण नाही माय। सगळं जे टायमाच्या अगोदर का देव यायलाय ना, हा मुख्यमंत्री जर गावात यायचा म्हणल्यावर किती रांगोळ्या ने असत्या, आणि सप्त्यात सकाळी 4-5 कुठं रांगोळ तरी होती का गावात? हा मग असं त्या ठिकाणचं वातावरण म्हणलं, वसुदेवानं गेले आणि काय केलं, यशोदेच्या बगले झोपवलं, आणि यशोदेपासून उचलली माया आणि घेऊन कुठं आले जेलमध्ये, आणि जसं तिला ठेवलं साकळदण लागलेले सगळे माया रडायला सुरुवात, रडे माया करी आणि मग राजा कंस रात्रीपासूनच होता, आजची तारीख आहे आणखीन कसं काय नाही। मग त्याला 12 वारता गेल्याबरोबर एवढा पळत सुटला, लगेच दरवाजा उघडला, गेलं मायाला आणि कर 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 फिरवलो, हातातली माया सटकली आणि आकाशाची वाणी केली तिनं, उदला किंवा
म्हणली आणि तू काय मारतोस मला एवढं ऐकल्या ऐकल्या कौस घराकडं गेला कावऱ्या बावऱ्या झाला आता काही खरं नाही तवर सकाळी हा वार्ता बुकुळात गेली काय येश्वरेला मुलगा झाला आणि त्यावेळेस गवळण सांगू लागली गवळण सांगे गवळणी त्याची जमीन मला आली असती काय निस्वार्थ प्रेम होत आणि एवढं झालं तर गावात काय उभारावं लागलं एक लक्षात ठेवा कीर्तनात बसल्याच्या नंतर हातानं टाळी मुखानं नाम घ्या तुम्हाला करते अर्धांग वायू झाला तुम्हाला येऊन सांगा मी कपडे काढून इकडे निघून जाईल परत जायचं नाही त्याला कारण सांग